मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यामध्ये प्रॉब्लेम सेट 15 सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर हा भाग आपण आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सूचना दिली होती, माहिती दिली होती की आपण नवीन पद्धतीने टेबल बनवणार आहोत. त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 15 फर्स्ट एक्झाम्पल आहे 1284/32. आता 32 टेबल नाही आहे तरी आपण 32 टेबल कसा बनवतात, एक सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. आणि ती पद्धत कशी आहे ती या पद्धतीने पहा. 32 म्हणजे 32. आता आपल्याला 3 आणि 2 पाडा येतो, प्रत्येकाला येतो, आणि तो लिहून घ्यायचा आहे. पहा कसा, 3 × 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 3 × 9 = 27, 3 × 10 = 30. आता 2 पाडा लिहून घ्यायचा आहे. पहा 2 × 2, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 4 = 8, 2 × 5 = 10, 2 × 6 = 12, 2 × 7 = 14, 2 × 8 = 16, 2 × 9 = 18, 2 × 10 = 20. आता हे 2 टेबल आपण लिहून घेतले. आता त्यामध्ये बघा 32 टेबल कसा तयार होतो. बघा या ठिकाणी 32 × 32, 32 × 2 = 64 हाय तसेच लिहिले, 32 × 96. आता इथं पहा 12 आणि इथं 32 × 128. आता इथे पहा 0 त्याच्यापुढे 1 आणि मध्ये ह्या दोघांची मध्ये बरोबर बेरीज करायची आणि बाकीचे संख्या तसेच लिहायचे. पहा म्हणजे 5 + 1 = 6, हा 0 तसा लिहायचा, हा 1 तसाच लिहायचा, म्हणजे काय संख्या येईल, 106. 1 आणि 5 यांची बेरीज केली आपण. पुढे बघा 8 आणि 1 ह्या दोघांची बेरीज, बाकी संख्या तशाच लिहिल्या, 1 × 8 = 9 = 2. पुढे बघा 1 × 1 = 2, 1 × 1 = 2, पुढचे 2 तसे द्यायचे, 2 × 2 = 4, 224. पुढं यांची बेरीज करायची आहे, 4 × 1 = 5, 256. 7 × 1 = 8 पहा इथं, 288. आणि इथं पहा 0 आणि 2 याची बेरीज येते 2, म्हणजे 3 × 2 = 0, 320. या पद्धतीने टेबल तयार झाला 32. आता बाकीचे जे आहेत मोठमोठ्या संख्या त्याचा टेबल तयार करण्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. बघा या आपण टेबल 32 बनवलेला आहे, इथं पण मग बघा तोच टेबल त्याच पद्धतीने बनवलेला आहे. इथं 5 × 1 ची बेरीज केली 160, 8 × 1 ची बेरीज केली 9 = 192, 1 × 1 = 2 यांची बेरीज केली बघा इथं 224, 4 × 5 ची बेरीज 256, 7 × 1 ची बेरीज 8, 288 आणि ह्या दोघांची 0 आणि 2 ची बेरीज 300. तर हा टेबल तयार झाला 32. आता आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. पहा प्रॉब्लेम सेट 15 सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर, म्हणजे उदाहरण सोडून झाल्यानंतर क्वेश्चन अँड रिमाइंडर आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. बघा आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, 32 मोठे आहे 1 पेक्षा, म्हणजे 0 भाग गेला 1, वरून घेतला 2 झाले 12, 32 × 12 पण लहान आहेत म्हणून पुन्हा 0 भाग गेला 12, वरून घेतला 8 = 128. आता बघा 32 टेबलमध्ये या, 32, 64, 96, 128 बघा 4 नंबरला आहे, 4 भाग गेला पहा 128,
सबस्ट्रैक 0 0 0 तो वरतून घेतला 4 4 लहान आहे 32 पेक्षा शून्याचा भाग केला सबस्ट्रैक 4 शून्याचा भाग गेला इथं पहा शून्याचा भाग गेला वर शून्य दिला कोशंट किती आला 14 आणि रिमाइंडर आला 4 तर आपल्याला आंसर लिहायचे कोशंट कोशंट इज इक्वल टू 14 रिमाइंडर फोर कोशंट इज 14 रिमाइंडर इज 4 एग्जाम्पल सेकंड 87 डिवाइड 5586 आता या ठिकाणी 87 टेबल आपल्याला बनवावं लागेल बघा या ठिकाणी मी 87 8 टेबल घेतलेला आहे 7 टेबल घेतलेला आहे म्हणजे 8 टेबल लिहून घेतला पूर्ण 7 टेबल पूर्ण लिहून घेतला आणि त्याच्यापुढे कसा 87 टेबल तयार झाला पुन्हा एकदा लक्ष देऊन बघा बघा 8 टेबल घेतला 7 टेबल ह्यामधल्या ज्या दोन संख्या आहे यांची बेरीज करायची आहे बरोबर 1 आणि 4 तसंच लिहायचं पहा 1 6 आणि 1 7 174 174 इथं पहा या दोघांची बेरीज राहील 4 5 6 261 ठीक आहे इथं पहा 2 2 4 348 इथं 435 या ठिकाणी बघा इथं तुम्हाला अडचण आली असती म्हणून या पद्धतीने मी सोडून तुम्हाला दाखवलेला आहे हा टेबल या पद्धतीने तुम्ही बाकीचे टेबल तयार करा प्रॅक्टिस करा बघा इथं काय झालं बघा 8 and 4 12 2 हाचा 1 आला पहा म्हणजे इथं 5 झाला आणि इथं 2 झाला इथं किती आला मध्ये 2 आणि इथं किती झाला 5 522 इथं पण तसं आहे पहा 6 and 4 10 0 इथं आला 1 6 6 0 9 6 0 9 इथं पहा 4 5 9 6 9 6 996 इथं पहा 7 6 + 2 8 783 आणि इथं पहा 0 + 7 870 म्हणजे हा टेबल तयार झाला 87 एक्झाम्पल सेकंड आपण लगेच सोडवून घेऊया बघा जरा काळजीपूर्वक 87 आता 87 5 लहान आहेत शून्याचा भाग जाईल 0 सबस्ट्रॅक 5 वरून घेतला 5 55 87 55 स्मॉल छोटे आहेत सबस्ट्रॅक 55 वरून काय आला 8 ठीक आहे किती संख्या झाली 558 आता टेबलमध्ये या इकडे बघा 558 आहेत का पहा 558 आहेत का पहा 522 558 नाहीत मग 558 लहान संख्या शोधावी लागेल आपल्याला 522 आहे 609 मोठी होते फक्त संख्या आहे 522 कितीचा भाग गेला 1 2 3 4 5 6 असं मोजलं तरी चालेल 6 भाग गेला 6 522 सबस्ट्रॅक 8 2 गेले 6 5 2 गेले 3 5 5 गेले 0 ठीक आहे वरून घेतला 6 किती झाली संख्या 366 आता टेबलमध्ये पहा इकडं आपण टेबल लिहून ठेवलेला आहे 366
366 टेबल मध्ये बघा 366 आहे का 366 नाही कुठेच नाहीये 348 आहे 435 आहे मोठे होतील 366 पेक्षा मग कितीचा भाग झाला पाहिजे 4 चा 4 चा जाईल इथं 6 आहे लक्षात राहू द्या 6 आणि इथं 4 चा गेला 348 सबस्ट्रॅक्ट 6 मधून 8 जाणार नाही आजचा 16 मधून 8 गेले 8 6 मधून 5 गेले 1 3 मधून 3 गेला 0 4 चा भाग गेला क्वेश्चन आला 64 क्वेश्चन किती आला 64 इथं बघा क्वेश्चन 64 रिमाइंडर 18 क्वेश्चन इज 64 रिमाइंडर इज 18 थर्ड एग्जांपल 27 डिवाइड 1207 आता या ठिकाणी 27चा टेबल तयार करायचा आहे बघा इकडे 2चा पूर्ण टेबल लिहायचा 7चा पूर्ण टेबल लिहा ठीक आहे आता मग यामध्ये त्याच्या पुढच्या संख्येची बेरीज करायची पहा 4 प्लस 1 4 अधिक 1 5 ह्या दोघांची बेरीज आहे 6 7 8 81 या दोघांची बेरीज आहे 108 इथं यांची बेरीज 135 135 यांची बेरीज आहे 2 प्लस 4 6 162 189 189 6 प्लस 5 11 इथं 1216 216 इथं पहा 8 प्लस 6 14 इथं 1243 270 270 हा झाला टेबल 27चा चला आपण आता उदाहरण सोडवूया 27 वनला वन छोटा आहे म्हणून वनला शून्याचा भाग गेला सबस्ट्रॅक्ट 1 वरून घेतला 2 12 पण 27 स्मॉल आहे सबस्ट्रॅक्ट 0चा भाग केला 12 वरून घेतला 0 संख्या आली 120 आता टेबलमध्ये या टेबलमध्ये बघा 120 आहेत का अगोदर तो चेक करायचा आहे 120 आहेत का नाही 120 नाहीत मग काय करायचं 120 लहान संख्या शोधायची 120 108 आहे ही लहान आहे 135 मोठी होईल म्हणून 4चा भाग जाईल 4चा भाग 108 सबस्ट्रॅक्ट 10 मधून 8 गेले 2 1 1मध्ये 1 गेला 0 वरून घेतला 7 127 127 आहे का बा टेबलमध्ये नाही कुठेच नाही आहे 127 लहान 35 मोठे होतील 135 लहान 108च आहे 4चाच भाग जाईल 108 सबस्ट्रॅक्ट 9 10 तपा या ठिकाणी रिमाइंडर आला 19 क्वेश्चन आला 44 क्वेश्चन इज 44 रिमाइंडर इज 19 धन्यवाद थँक्यू